प्रॅक्टिस सेट टू पॉईंट सिक्समध्ये पहिलं उदाहरण आहे प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज टू इयर्स ॲगो अँड थ्री इयर्स हेन्स इज एटी फोर फाईंड हर प्रेझेंट एज इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल हे उदाहरण म्हणजे प्रगतीचं दोन वर्षापूर्वीचं वय आणि तीन वर्षानंतरचं वय या दोघांच्या या, या दोघांचा गुणाकार चौऱ्याऐंशी येतो तर प्रगतीचं आजचं वय शोधा असा प्रश्न आहे आणि मग आता आपल्याला हे जे उदाहरण दिलेलं आहे याचं आपण काय करायचं आहे अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन यातल्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशननुसार याचं क्वाड्रेटिक इक्वेशन एक तयार करायचं आहे आणि ते क्वाड्रेटिक इक्वेशन आपण काय करायचं आहे सोडवायचं आहे मग सपोज प्रगत इज प्रेझेंट एज इज एक्स इयर्स therefore according फॉर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन म्हणजे दिलेल्या माहितीनुसार प्रगतीज एज टू इयर्स ॲगो इज इक्वल टू अँड प्रगतीज हेन्स थ्री इयर्स इज इक्वल टू आता याचा अर्थ असा आहे की प्रगतीचं आजचं वय आपण एक्स वर्ष मानलेलं आहे अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन म्हणजे त्या उदाहरणामध्ये जी काही कंडिशन आहे काय कंडिशन दिलेली आहे तर तिचं दोन वर्षापूर्वीचं वय अँड हेन्स थ्री इयर्स म्हणजे तीन वर्षानंतर फॉर एक्स मायनस टू अँड इंटू एक्स प्लस थ्री इज इक्वल टू एटी फोर दोन कंसांचा गुणागार एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग एक्स गुणिले तीन अधिक तीन एक्स वजा दोन गुणिले एक्स वजा दोन एक्स वजा दोन गुणिले अधिक तीन वजा सहा आता हे चौऱ्याऐंशी पण इकडे घ्या म्हणजे वजा चौऱ्याऐंशी बरोबर शून्य आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे आणि म्हणून मग एक्स स्क्वेअर अधिक तीन वजा दोन म्हणजे अधिक एक झाला तीनमधून दोन गेला एक राहिला तो एक आपण इथं सहगुणकली नॅचरल एक्स आहे मायनस नाईन्टी इज इक्वल टू झिरो आता हे झालं वर्ग समीकरण आता वर्ग समीकरण सोडवण्याच्या ज्या तीन पद्धती बघितल्यात आपण फॅक्टरायझेशन मेथड अवयव पद्धत कम्प्लीट स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत आणि फॉर्म्युला मेथड म्हणजे सूत्रपद्धत तर यामध्ये आपण हे सोपं क्वांटिक इक्वेशन आहे हे आपण काय करू शकतो मेथड मेथडनुसार सोडवू शकतो मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे की हे जे शेवटचं पद आहे थर्ड टर्म मायनस चे आपण अवयव पाडायचे आहेत म्हणजे मायनस नाईन्टी गुणाकार आला पाहिजे अशा दोन संख्या शोधायच्या आहेत आता नव्वद गुणाकार येणाऱ्या संख्यांच्या जोड्या पहिली जोडी एक गुणिले नव्वद म्हणजे नव्वद एक नव्वद दुसरी जोडी दोन गुणिले पंचेचाळीस तिसरी जोडी म्हणजे अशा बऱ्याच जोड्या येतील परंतु आपल्याला ज्या दोन संख्या आपण घेणार आहोत त्यातल्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे एक आली पाहिजे मधल्या पदाबरोबर आली पाहिजे म्हणून हे येणार नाही हे येणार नाही आता बघा दहा गुणिले नऊ दहाच आणि नऊचा गुन्हा नव्वद आणि दहाची आणि नऊची जर वजाबाकी के केली तर एक येतं का नाही म्हणजे ही जोडी आपण इथं लिहून घ्यायची दहा आणि नऊ पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे चिन्ह दहाला मधल्या पदाचं म्हणजे अधिक या दोघांचा गुणाकार वजा आला पाहिजे म्हणजे याचा अधिक असेल तर याचं वजा केलं पाहिजे म्हणजे या दोघांचा गुणाकार वजा नव्वद येईल आणि म्हणून मग हे दोघं आता या मधल्या पदाबरोबर ठेवायचे एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस नाईन एक्स मायनस नाईन इज इक्वल टू झिरो इथं आपण याचे गट पाडूया इथं गट पाडले एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस नाईन एक्स मायनस नाईन याचा एक गट या दोघांच्यामधून एक्स स्क्वेअर आहे एक्स आहे म्हणजे एक्स कॉमन इन देअर फॉर एक्स इन टू एक्स स्क्वेअरमधला एक्स बाहेर गेला म्हणजे इथं इन ब्रॅकेट एक्स प्लस प्लस टेन एक्समधला एक्स बाहेर कॉमन घेतलेला आहे म्हणजे इथं आला टेन इथं मायनस नाईन आहे म्हणजे मायनस नाईन कारण का इथं एक्स आहे इथं एक्स नाही म्हणजे एक्स कॉमन घेऊ शकत नाही इथं नऊ आहे इथं नव्वद आहे म्हणजे दोघांच्या मधून नऊ कॉमन घेऊ शकतो ब्रॅकेट एक्स आता इथं मायनस आहे पण आपण कंसाच्या बाहेर मायनस घेतल्यामुळं या मायनसचं काय होणार प्लस होणार आणि नव्वद मधून नऊ बाहेर घेतला म्हणजे नऊ न भागलं तर नऊ दहा नव्वद म्हणून इथं दहा आलं आता एक लक्षात ठेवा या सर्वांच्या मध्ये एक कंस हा जो आहे एक्स प्लस टेन एक्स प्लस टेन हा सारखाच आलेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर थोडंसं बरोबरच्या दिशेने निघालं या असं समजायला काही हरकत नाही दोन कंस समान आलेले आहेत त्यापैकी एक्स घ्यायचा एक एक्स प्लस टेन एक्स मायनस नाईन इज इक्वल टू झिरो एक्स प्लस टेन इज इक्वल टू झिरो और एक्स मायनस नाईन इज इक्वल टू झिरो एक्स इज इक्वल टू मायनस टेन और एक्स इज इक्वल टू नाईन आता यामध्ये एक्स बरोबर आपण काय मांडलेलं आहे एज आहे काय मांडलेलं आहे एज आहे आणि जे वय असतं हे वय जे आहे हे कधी निगेटिव्ह नसतं आणि म्हणून एज कॅन नॉट बी निगेटिव निगेटिव सो एक्स इज इक्वल टू नाईन हे आपल्याला ग्राह्य धरलं पाहिजे घेतलं पाहिजे आणि म्हणून एक्स काय म्हटलंय तर प्रगत इज प्रेझेंट एज इज एक्स आणि म्हणून इथं प्रगत इज प्रेझेंट एज इज इक्वल टू नाईन इयर्स इज इक्वल टू नाईन इयर्स बघा हे समजले का तुम्हाला लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या घ्यायच ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर्स आता आपल्याला आता आपल्याला नॅचरल नंबर्स माहिती आहेत नॅचरल नंबर्स आपण शिकलोय नॅचरल नंबर्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड डॅश 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 अँड सो वन दिस इज द इव्हन नॅचरल नंबर्स टू फोर सिक्स एट टेन ट्वेल्व फोर्टीन सिक्स्टीन एटीन ट्वेंटी ट्वेंटी टू अँड सो ऑन धीस इज द इव्हन नॅचरल नंबर्स आता आपल्याला या उदाहरणामध्ये काही कंडिशन दिलेले आहे त्या कंडिशननुसार वी कन्वर्ट धिस कंडिशन इन टू क्वाड्रेटिक Equation form and then we solve this quadratic equation. First, even natural number is X, next, even natural. नंबर इज इज इक्वल टू आता परत मी लिहितो दोन चार सहा आठ दहा यामध्ये काय आहे समजा पहिले आपण दोन घेतली तर पुढची किती आहे चार आहे त्याच्या पुढची किती आहे आठ आहे पुढची किती सॉरी सहा आहे त्याच्या पुढची आठ आहे त्याच्या पुढची दहा आहे म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये दोन दोनचा फरक आहे बरोबर आहे का प्रत्येक संख्येमध्ये दोन दोन न वाढ आहे म्हणजे नेक्स्ट इवन नॅचरल नंबर काय येईल व मग एक्स प्लस टू आता अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे तर या दोन नॅचरल नंबरचा स्क्वेअर ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्झिकेटिव्ह नॅचरल नंबर्स इवन नंबर्स इज टू हंड्रेड अँड फोर्टी फोर सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे यांच्या वर्गांची बेरीज यांच्या वर्गांची बेरीज स्क्वेअर प्लस एक्स प्लस टू स्क्वेअर इज इक्वल टू टू हंड्रेड अँड फोर्टी फोर समजते का बघा म्हणजे दिलेल्या कंडिशनवरून पहिल्यांदा आपल्याला हे क्वार्टरिक इक्वेशन तयार करता आलं पाहिजे जर तुम्हाला क्वाडिटिक इक्वेशन अचूक तयार करता आलं तर तुम्ही पुढं ते उदाहरण किंवा ते क्वाडिटिक इक्वेशन सोडवू शकाल आता यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस याचा वर्ग आहे एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला हे सूत्र माहीत आहे, आहे का सर्वांना माहीत ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा वर्ग त्यानंतर दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट आणि दुसऱ्याचा वर्ग म्हणजे याचा वर्ग एक्स स्क्वेअर प्लस दोघांचा गुणाकार टू एक्स त्याची दुप्पट फोर एक्स प्लस टूचा स्क्वेअर फोर मायनस टू फोर्टी फोर इज इक्वल टू झिरो मी एकदम घेतलेला इकडे घ्या तुम्ही म्हणजे काय होईल आपल्याला क्वाड्रिक इक्वेशन तयार करायचं आहे हे एक्स स्क्वेअर हे एक्स स्क्वेअर इथला कोइफिशियंट वन इथला कोइफिशियंट वन दे फोर टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर मायनस टू फोर्टी फोर म्हणजे मायनस टू फोर्टी इज इक्वल टू झिरो अँड धिस इज द क्वाडिक इक्वेशन बट याला आपण जर सोपं रूप द्यायचं म्हणतं तर इथं दोन आहे इथं चार आहे इथं दोनशे चाळीस आहे म्हणजे याला दोन भाग जाईल डिवाइड बाय टू धिस इक्वेशन डिवाइड बाय टू धिस इक्वेशन वी गेट आपल्याला काय मिळेल व दोन न भागल्यानंतर एक्स स्क्वेअर याला दोन न भागलं तर दोनला दोन, दोन जाईल याला दोन न भागलं तर बेदोनी चार म्हणजे टू एक्स आणि याला दोन न भागलं तर वन ट्वेंटी म्हणजे हे आता आपल्याला एकदम सोपं क्वाड्रटिक इक्वेशन मिळालेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस वन ट्वेंटी आणि म्हणून मग आता आपण काय करायचं आहे मायनस वन ट्वेंटी इथं मायनस वन ट्वेंटी गुणाकार येणाऱ्या दोन संख्या अशा शोधायच्या की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे दोन आली पाहिजे आपल्या लक्षात आलं पाहिजे सरावानं सरावान आपल्याला बारा गुणिले दहा बारा गुणिले दहा किती झाला एकशे वीस आता यातली जी मोठी संख्या आहे त्याला मधल्या पदाचं चिन्ह हा नियमच आहे विसरायचं नाही आणि लहान संख्या आहे त्याला आता कुठलं चिन्ह द्यायचं चिन ते या चिन्हावरून लक्षात ठेवायचे या दोघांचा गुणाकार मायनस आला पाहिजे इथं प्लस आहे तर इथं मायनस लिहिलं पाहिजे म्हणजे प्लस मायनसचा गुणाकार हा काय पाहिजे मायनस आला पाहिजे म्हणजे आता मी इथं लिहू शकतो दे आर फोर एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व एक्स मायनस टेन एक्स मायनस वन ट्वेंटी इज इक्वल टू झिरो या दोघा गा दोघांचे गट पाडूया आत्ताच आपण एक उदाहरण घेतलेलं आहे इथं एक्स आहे इथं एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स कॉमन येईल एक्स प्लस ट्वेल्व मायनस इथं एकशे वीस आहे इथं दहा आहे पण इथं एक्स आहे इथं एक्स आहे का नाही म्हणजे एक्स कॉमन घेऊ शकत नाही इथं दहा कॉमन घेऊ शकतो आहे आणि बघा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह घेतलं आहे म्हणजे या वजाचं काय होणार आहे अधिक होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे इथं आला एक्स आणि या एकशे वीसला जर दहा न भागलं तर इथं आला बारा बरोबर शून्य आपलं जे उत्तर हे बरोबरच्या दिशेनं निघालेलं आहे हे कशावरून ओळखायचं प्रत्येक वेळेला मी सांगतो आहे की यामधले जे हे कंस आहेत हे समान आले पाहिजेत हे जर समान येत असतील तर आपण आपला जो ट्रॅक आहे तो राईट आहे म्हणजे एक्स प्लस ट्वेल्व एक्स प्लस ट्वेल्व येत आहे जाणून बुजून दोन कंस समान आणायचे नाहीत नाहीतर जाणून बुजून दोन कंस समान आणायचे आणि काहीतरी सोडवत बसणार तुम्ही तर असं न करता त्याच्या अटीमध्ये राहूनच ते केलं पाहिजे म्हणजे आता आपल्याला इथं काय मिळालं बघा एक्स मायनस टेन एक्स मायनस टेन म्हणजे हा इथला एक्स लक्षात घ्या आणि हा मायनस टेन आणि हे दोन कंश समानात त्यापैकी एक कंस म्हणजे कॉमन घेतल्यासारखा एक्स प्लस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो आता दोन कंसांचा गुणाकार झिरो आहे म्हणजेच एक्स मायनस टेन इज इक्वल टू झिरो और एक्स प्लस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो असलं पाहिजे एक्स इज इक्वल टू टेन और एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेल्व आता हे सगळं जे चाललेलं आहे हे कसलं आहे नॅचरल नंबर्स आहेत आता यामध्ये हे जे आलेलं आहे बट नॅचरल नंबर्स आर नंबर्स कॅन नॉट बी निगेटिव हे लक्षातच ठेवायचं आहे प्रत्येक वेळा तुम्हाला सांगायला लागू नये नॅचरल नंबर हे निगेटिव्ह नसतात दिस इज दे फोर दिस इज इन व्हॅलिड व्हॅल्यू सो वी गेट एक्स इज इक्वल टू टेन आपण काय म्हणले बघा फर्स्ट इवन नॅचरल नंबर एक्स ही झाली फर्स्ट नॅचरल नंबर अँड देन सेकंड नेक्स्ट नॅचरल नंबर इज एक्स प्लस टू दे फोर देआर फोर टेन प्लस टू इज इक्वल टू ट्वेल्व म्हणजेच दहा आणि बारा या त्या दोन कॉन्झेकेटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आहेत की ज्यांच्या वर्गांची बेरीज ही दोनशे चव्वेचाळीस येते क्रमांक तीन आपण पाहूया मी तिसरं उदाहरण वाचून दाखवतो इथं तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा ते दिसून येईल तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा तुम्ही काळजीपूर्वक हे उदाहरण काय करायचं आहे वाचायचं आहे त्यातले ज्या काही कंडिशन्स दिलेत ते आपल्या मनामध्ये ठेवायचे आहेत थे, आणि पुन्हा त्यावरून आपल्याला काय करायचं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन तैयार कराए बन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर वन फिफ्टी ट्रीज ऑफ ऑरेंज ट्रीज द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज फाइव मोर देन दैट इन ईच कॉलम फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो एंड ईच कॉलम हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट ही जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती त्या माहितीवरून एक खाली फ्लो चार्ट दिलेला दिले आहे हा फ्लो चार्टसुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल तर या फ्लो चार्टमध्ये काय काय दिलं आहे बघा नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज एक्स म्हणजे कॉलममध्ये जे काही ट्रीज आहेत ऑरेंज ट्रीज त्याची संख्या एक्स आहे त्यानंतर पुढचा जो ब्लँक दिलेला आहे किंवा पुढचा चार्टमधला जो एक बॉक्स आहे नंबर ऑफ ट्रीज इन रोज तिथं ब्लँक जागा आहे टोटल नंबर ऑफ ट्रीज सगळे त्यानंतर फ्रेम क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तिथं लिहावं लागेल तयार करावं लागेल त्यानंतर फाईंड एक्स नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम आणि नंबर ऑफ ट्रीज इन रोज अशा पद्धतीनं हा फ्लो चार्ट आहे तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकता तत्पूर्वी मित्रांनो आपण रो अँड कॉलम याचा अर्थ समजून घेऊया आणि त्यामध्ये संपूर्ण त्या गार्डनमध्ये किती झाडं आहेत वन फिफ्टी म्हटलेलं आहे तर ते कसं हे लक्षात घ्या रो अँड कॉलम म्हणजे ओळी आणि कॉलम रोज आता तुम्हाला या उदाहरणाचा अर्थ समजण्यासाठी मी इथं तुम्हाला छोटीशी काकृती काढून आहे हे झाडं आहेत त्या गार्डनमधली आणि जे अशी उभी दिसतात त्याला आपण कॉलम म्हणायचं आहे आणि असे जे आडव्या लाईन्स आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत रोज म्हणणार आहोत आता या या उदाहरणामध्ये कंडिशन दिलेली आहे काय की इन इच रो इज मोर दॅन दॅट इन इच कॉलम म्हणजे रोजमध्ये असलेली जी झाडं आहेत ती कॉलमपेक्षा किती आहेत पाचनं जास्त आहेत म्हणजे कॉलममध्ये असलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा पाचनं जास्त रोमध्ये आहेत ही कंडिशन आहे आपल्याला एक फ्लो चार्ट दिलेलं आहे ही ॲक्टिव्हिटी म्हणून सुद्धा तुम्ही याचा अभ्यास करू शकता यामध्ये आपल्याला फ्लो चार्ट दिलेला आहे आणि या फ्लो चार्टमध्ये किमती दिलेल्या आहेत नंबर ऑफ ट्रीज इन ए कॉलम इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एक्स म्हणजे कॉलम मध्ये काय आहेत एक्स झाड आहेत नंबर ऑफ ट्रीज नंबर ऑफ ट्रीज इन रो आता काय सांगितलंय मग अशी की रो मधली जी संख्या आहे ती पेक्षा पाच न जास्त आहे म्हणजे याची जर एक्स असेल तर पाच ने जास्त जास्त म्हणजे अधिक म्हणजे इथं येणार एक्स अधिक पाच एक्स अधिक पाच आता टोटल नंबर ऑफ ट्रीज ते आपल्याला सांगितलेलंच आहे पण टोटल कधी होते तर समजा एक दोन तीन चार पाच सहा सात हे किती पॉईंट आहेत स्पॉट आहेत एक दोन तीन चार पाच आणि एक दोन तीन चार म्हणजे हे आहेत पाच बुनिल हे आहेत चार म्हणजे हे टोटल किती झाले हे हे स्पॉट झाले वीस किंवा हे पॉइंट झाले वीस काय केलं पण एक दोन तीन चार म्हणजे एक दोन तीन चार पाच हे पाच कॉलम आणि चार रोज म्हणजे कॉलम आणि रोजचा गुणाकार केलेला आहे म्हणजे टोटल येतं म्हणजे कॉलम काय आहेत एक्स म्हणून इथं एक्स गुणिले एक्स प्लस फायू इज इक्वल टू किती आहेत वन हंड्रेड अँड फिफ्टी वन हंड्रेड अँड फिफ्टी हे दिलेलं आहे आपल्याला हे काय केलेलं आहे दिलेलं आहे <coughs> एकशे पन्नास एकूण त्या गार्डनमध्ये झाडं आहेत आता यानंतर इकडं फ्रेम क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रेम क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे तयार करायचं आहे <coughs> फ्रेम क्वाड्रटिक इक्वेशन म्हणजे आपल्याला यावरून क्वॉड्रटिक इक्वेशन तयार करायचं आहे मग आता क्वानटिक इक्वेशन कसं तयार करणार बघा तर आपल्याला काय करावं लागेल हे जे ला ला दोन कंस आहेत एक्स इन टू एक्स प्लस फायू इज इक्वल टू वन फिफ्टी एक्सनं आत गुणायचं आहे एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स मायनस वन फिफ्टी इज इक्वल टू झिरो वे ऑफ टेन दिस इक्वेशन क्वाडेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स बरोबर चिन्हाच्या आर एच एसला जे वन फिफ्टी आहे ते इकडं ट्रान्सफर करा इकडं शिफ्ट करा एल एच एसला तर ते मायनस होईल म्हणजे आपण इथं एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स मायनस वन फिफ्टी इज इक्वल टू झिरो हे आपण क्वार्डिक इक्वेशन फ्रेम केलेलं आहे म्हणजे तयार केलेलं आहे <coughs> त्यानंतर आता फाईंड एक्स आता यावरून आपल्याला काय करायचे आहे एक्सची किंमत काढायची आहे आता एक्सची किंमत काढत असताना आपल्याला हे क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवावं लागेल म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स मायनस वन फिफ्टी इज इक्वल टू झिरो हे जे तिसरं पद आहे शेवटचं पद आहे कॉडेटिक इक्वेशनमधलं यामध्ये तुम्ही काय करायचं आहे मायनस वन फिफ्टी गुणाकार येणाऱ्या दोन संख्या शोधायच्या आहेत आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी पाच आली पाहिजे मग आता कोणाची येईल बघा अनुभवानं सरावानं तुमच्या लक्षात येईल की पंधरा गुणिले दहा एकशे पन्नास पंधरा गुणिले दहा एकशे पन्नास आणि दोघांची बेरीज किंवा वजाबाकी जर केली तर पाच येईल म्हणजे या दोघांची वजाबाकी पाच येते म्हणजे मी इथं लिहितो पंधरा इथं लिहितो दहा या मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह अधिक या दोघांचा गुणाकार वजा आला पाहिजे म्हणून इथं परत वजा आता हे जे मी आहे ते इथं लिहितो एक्स स्क्वेअर प्लस फिफ्टीन एक्स मायनस टेन एक्स मायनस वन फिफ्टी इज इक्वल टू झिरो या दोघांचे काय करा गटपणा मग अशी पण सांगितल्याप्रमाणे एक्स इंटू एक्स प्लस फिफ्टीन मायनस टेन एक्स प्लस फिफ्टीन इज इक्वल टू झिरो एक्स प्लस फिफ्टीन हे एका कंसात एक्स मायनस टेन हे एका कंसामध्ये म्हणजेच एक्स प्लस फिफ्टीन इज इक्वल टू झिरो ऑर एक्स मायनस टेन इज इक्वल टू झिरो एक्स प्लस फिफ्टीन इज इक्वल टू झिरो और एक्स मायनस टेन इज इक्वल टू झिरो देअर फोर एक्स इज इक्वल टू मायनस फिफ्टीन ऑर एक्स इज इक्वल टू टेन आता ही झाडांची संख्या आहे क्या गार्डन त्या गार्डनमधल्या झाडांची संख्या आहे मधुसूदन मिस्टर मधुसूदनची जी गार्डन आहे त्या गार्डनमधल्या झाडांची संख्या आहे आणि झाडांची संख्या ही निगेटिव्ह नसते नंबर ऑफ ट्रीज कॅनॉट बी निगेटिव कॅनॉट बी निगेटिव्ह सो वे गेट एक्स इज इक्वल टू टेन एक्स इज इक्वल टू टेन आणि एक्स आपण काय म्हणलेलं आहे बघा नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम फाइंड एक्स फाइंड एक्स किती आला आपल्याला इथं दहा आता यानंतर पुढे या इथं नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम एक्स आणि एक्सची किंमत किती आली आहे दहा आता नंबर ऑफ ट्रीज इन रोज आता रोज म्हणजे काय ओळी ओळी किती न जास्त आहेत पहिल्यांदाच आपण सांगितलेलं आहे की कॉलम पेक्षा पाच न जास्त ओळी आहेत पाच न जास्त आहेत रोज इज इक्वल टू प्लस फाईव्ह रोज ह्या ओळी ह्या कॉलमपेक्षा पाच न जास्त आहेत आणि कॉलम किती आहेत दहा अधिक पाच बरोबर पंधरा म्हणजे ओळी झाल्या तुमच्या पंधरा ओळी झाल्या पंधरा म्हणजे अशा पद्धतीनं हा फ्लोचार्ट आपल्याला काय करायचा आहे सोडवायचा आहे याचीसुद्धा गरज आहे हे सुद्धा तिथं तुम्हाला सोडवावं लागणार आहे आणि हे सोडवल्यानंतर या किमती आपण काय करणार आहे यामध्ये फिलअप करणार आहे